आज पुणे या ठिकाणी डेक्कन जिमखाना या ठिकाणी एका शाळेमध्ये कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते। कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद मध्ये विविध पत्रकारांनी जे प्रश्न विचारलेले होते यामध्ये शाळा अनुदान, त्रुटीपूर्ततामधील शाळा, अघोषित शाळा, शिक्षक भरती, समायोजन, अतिरिक्त शिक्षक अशा विविध प्रश्नांना वाचा त्या ठिकाणी पत्रकारांकडून फोडण्यात आली आणि त्याच पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील अत्यंत योग्य आणि मार्मिक असे उत्तर यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिले। यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की शाळा अनुदानाचा प्रश्न सोडवायचा आहे, परंतु त्याकरिता सर्व अभ्यासपूर्वक हा मी प्रश्न सोडवणार आहे। असंख्य शिक्षक हे आता रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे आणि मला त्यांनासुद्धा न्याय द्यायचा आहे। काही शिक्षक हे 4 ते 5 वर्षामध्ये रिटायर होणार आहे। ज्या शिक्षकांना आता पूर्ण पगार पाहिजे होता, तर या शिक्षकांना खूप अत्यल्प पगार त्या ठिकाणी मिळतो आहे। तर अशा सर्व शिक्षकांना मला न्याय द्यायचा आहे। या ठिकाणी ज्या संघटना आहे त्यांच्याकडून मागणी होत आहे की प्रचलित धोरण जे आहे ते लागू करण्यात यावं, म्हणजेच प्रत्येक वर्षी 20%, 40%, 60%, 80%, 100%। परंतु या ठिकाणी जे शिक्षक आता रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे, तर त्यांना त्या निर्णयाचा फायदा होईल का? तर या संदर्भात मला सर्व अभ्यास करायचा आहे। आत्तापर्यंत सर्व शिक्षक हे 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष थांबलेले आहे आणि आता आम्ही फक्त काही महिन्यामध्ये आलेलो आहोत। आम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे, परंतु त्याकरिता मला थोडासा वेळ द्या, अभ्यास करून हा प्रश्न मला कायमचा निकाली काढायचा आहे, असं त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिली। तर हे होत असतानाच हे जे सर्व प्रश्न सोडवायचे आहे यामध्ये त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण या सर्व प्रश्नांकरिता शालेय शिक्षण मंत्र्यांनी अत्यंत समर्पक असे उत्तर दिले। तर त्यांनी बोलताना सांगितलं की मी याआधी अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे आणि त्यामुळं मला या सर्व कामांचा अनुभव आहे। जरी मी अर्थमंत्री नसलो तरी मला महाराष्ट्रातील जी काही जनतेचा पैसा आहे तो वाचवण्याची जबाबदारी ही माझ्यावरती आहे। यामध्ये 1 रुपयासुद्धा जास्त जाता कामा नाही आणि तसं जर झालं तर निश्चित त्याबद्दल मला खूप वाईट वाटेल आणि त्यामुळं मी सर्व अभ्यास करून सर्व नियोजनबद्ध हे काम करणार आहे। यामध्ये ज्या शाळांमध्ये आता विद्यार्थी खूप कमी आहे, तर त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये जाण्याकरिता जे बसचं भाडं असणार आहे ते त्या ठिकाणी देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे। त्याचसोबत या जे काही विद्यार्थी असणार आहे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या संदर्भातसुद्धा शासन स्तरावरती निर्णय प्रक्रिया सुरू आहे आणि या शाळेमधील जे काही शिक्षक आणि इतर देखील महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक अतिरिक्त आहे की ज्या अतिरिक्त शिक्षकांना शासनाकडून पगार हा सुरू आहे, तर या शिक्षकांचं पहिलं समायोजन करणं आवश्यक आहे। कारण आपण मला भरतीचे प्रश्न विचारतात, परंतु भरती मी जर केली आणि त्यानंतर हे जे काही अतिरिक्त शिक्षक आहे यांचा जो पगार सुरू असणार आहे अतिरिक्त शिक्षकांचा, तर त्यामुळे निश्चितच जे महाराष्ट्रातील जनतेचा जो पैसा आहे त्यामध्ये निश्चितच योग्य होणार नाही आणि त्याकरिता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला विद्यार्थी जवळच्या शाळेमध्ये आणि त्यांच्याकरिता बस भाडं हे द्यावं लागणार आहे, त्यांना शिष्यवृत्ती द्यावी लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आणि त्या ठिकाणचे जे काही शिक्षक असतील आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षक असतील यांचं समायोजनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर जो काही आर्थिक त्यामधून जे होणार आहे ते अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन केलं जाईल, त्यानंतरच शिक्षक आणि शिक्षकेतर भरती जी आहे ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल। या संदर्भात माहिती शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर निश्चितच त्यांनी असं बोलणं जे आहे
की जो काय आर्थिक भार आहे तो कशा पद्धतीने होणार आहे, तर हे सर्वांना महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की जर हे शिक्षक अतिरिक्त शिक्षक आणि ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे त्या विद्यार्थी कमी असलेल्या शाळांमधील शिक्षक इतर अतिरिक्त जे असलेले शिक्षक आहे त्यांचं समायोजन झाल्यानंतर निश्चितच त्या शाळेंवरती म्हणजे जिथं कमी विद्यार्थी संख्या आहे 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे मात्र त्या ठिकाणी जे काही शिक्षक आहे त्यांना पूर्ण पगार जो आहे 100% अनुदान मिळत आहे। मात्र तेच शिक्षक जे आहे की ज्या शाळांवरती आता शिक्षकांची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या भरपूर आहे परंतु शिक्षक नाही अशा ठिकाणी या शिक्षकांचं जर समायोजन झालं तर त्या शिक्षकांना पगार पण पूर्ण चालू राहील आणि ज्या शाळा की ज्या ठिकाणी फक्त काही बोटावर मोजण्याजोगतेच फक्त विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये समायोजनचा विचार जो आहे तो शासन स्तरावरती सुरू आहे आणि त्यामुळे निश्चितच जे धोरण आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर ज्या त्रुटीपूर्ततेमधील शाळा आहे आणि अघोषित शाळा आहे यांचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। त्रुटीपूर्ततेमधील ज्या शाळा आहे या शाळांचा जर मला प्रश्न त्याविषयी बोलताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की या शाळांचा जर मला प्रश्न सोडवायचा नसता तर मग मी या शाळांना पुन्हा 1 महिन्याची संधी का दिली असती असा प्रश्न जो आहे तो शालेय शिक्षण मंत्र्यांनी समोर असलेले जे पत्रकार आहे यांना विचारलेला होता की त्रुटीपूर्ततामधील शाळांना अनुदान तर द्यायचं आहे परंतु त्यामध्ये काही जर शाळा राहिलेल्या असतील तर त्यांनासुद्धा एक शेवटची संधी देण्याकरिता हा 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्रुटीपूर्ततेच्या शाळांचा शासन निर्णय जो आहे तो देखील निर्गमित करायचा आहे। यामध्ये काही शिक्षक जे आहे ते काही 1-2 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये रिटायर होणार आहे आणि त्या शिक्षकांनासुद्धा आपल्याला न्याय द्यायचा आहे, त्यांच्या दृष्टीनेसुद्धा निर्णय घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या अघोषित शाळा आहे या अघोषित शाळेतील शिक्षकांकडून विविध शिक्षक संघटनांकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे परंतु मला थेट जो अघोषित शाळेमधील शिक्षक आहे त्यासोबत मी चर्चा करत आहे आणि त्याचं जे दुःख आहे ते मी जाणून घेत आहे आणि ते दुःख सोडवण्याच्या दृष्टीने मला प्रयत्न करायचा आहे, त्या दृष्टीने मी वाटचाल करत आहे। कारण अघोषित शाळेमधील सुद्धा असे शिक्षक आहे की जे 4-5 वर्षामध्ये रिटायर होणार आहे आणि या शिक्षकांनासुद्धा आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि त्या दृष्टीनेसुद्धा कारण 20-40% अनुदानाकरिता या शिक्षकांना खूप दिवस लागू शकतील परंतु तसं न होता आपल्याला त्या ठिकाणी त्या शिक्षकांना थेट 40-45 हजार रुपये पगार देता येऊ शकतो का असासुद्धा विचार सुरू आहे। अशा पद्धतीने त्रुटीपूर्तता अघोषित शाळा या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री यांनी पुणे या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान व जी माहिती दिलेली आहे आणि 10 ऑक्टोबर 2022 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे, भव्य दिव्य आंदोलन होणार आहे। शिक्षक समन्वय संघाकडून सांगण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी शिक्षकांनी उपस्थित राहिलं तर निश्चितच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांना न्याय मिळवून देतील आणि त्यांच्याकडे सुद्धा निवेदन जे आहे ते देण्यात आलेले आहे। आशा आहे सर्व शिक्षकांना का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री हे आत्तापर्यंत कधी जे निर्णय झालेले नाही आहे ते निर्णय जे आहे ते निर्णय या सरकारकडून घेतले जातील अशी अपेक्षा महाराष्ट्रातील शिक्षकांना वाटत आहे।